नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मनोज जरांगे हे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करत आहेत. आता विशेष अधिवेशन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 10% आरक्षण मराठ्यांना देऊ अशा पद्धतीची मागणी जी आहे ती पूर्ण करण्यात आली. त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आला, त्याला मंजुरी मिळाली आणि एकमताने ही मंजुरी घेण्यात आलेली आहे. तरी देखील जरांगे यांनी आंदोलनाचा जो पवित्रा आहे तो कायम ठेवलेला आहे आणि आपण ज्या काय मागण्या केल्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे आमचं आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा घेत त्यांनी 24 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा रास्ता रोको वगैरे करा, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करा, तालुक्यांमध्ये करा, त्यासाठी वेगळा कालावधी दिलेला आहे. त्या दरम्यान जर कुठल्या गाड्या आल्या नेत्यांच्या तर त्या समजा प्रचाराच्या दरम्यान असतील तर त्या ताब्यात घ्या वगैरे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या त्यांनी करत आपण आंदोलन सुरूच ठेवणार आहोत जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत. सगळे सोयऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश करा, ही जी त्यांची मागणी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा घेतलेला आहे. आता मुळातच मनोज जरांगे जे आहेत त्यांनी जे काय आंदोलन इतके दिवस सुरू ठेवलेलं आहे त्याविषयी निश्चितपणे केवळ मराठ्यांनाच नव्हे अनेकांना सहानुभूती होती की हे आंदोलन करतायत त्या माध्यमातून नक्कीच जे मराठे ज्यांना आरक्षणाची गरज आहे नितांत तर त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे. त्या माध्यमातून त्यांचा जो काही उद्देश आहे, या आरक्षण मिळाल्यावर या सगळ्या मराठ्यांना नोकऱ्या मिळू शकतील, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटू शकेल, तर हे सगळं व्हायला पाहिजे अशी सगळेच लोकांची भावना आहे, केवळ मराठ्यांचीच नव्हे. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या सातत्याने मांडत राहायच्या आणि त्यातून एक अडवणूक करण्याचा प्रयत्न करायचा हे जरांगेंचं एक तत्वच बनून गेलेलं आहे आणि त्यामुळे ते अडवणूक करतायत का या सगळ्या मुद्द्यांवर असंच वाटायला लागलं. आणि केवळ तेवढंच नव्हे तर ते करत असताना त्यांची जी भाषा आहे ती सातत्याने घसरत गेली. मग ते कोणालाही शिवीगाळ करू लागले, कोणालाही अदवा तद्वा बोलू लागले, कोणाची हेटाळणी करू लागले. जे कोणी अधिकारी तिथे येतील, कोणी त्यांच्यामधले प्रतिनिधी येतील, सरकारमधले मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर त्यांनाही एक प्रकारे कसपटा समान लेखायचं. म्हणजे हे कोण आहेत आपल्यासमोर, ह्यांनी आपलं ऐकलंच पाहिजे, ना ऐकलं तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू. ही जी भाषा आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली, त्याचा सर जो आहे तो घसरत गेला आणि या सगळ्या लोकांविरुद्ध, मंत्र्यांविरुद्ध, अधिकाऱ्यांविरुद्ध एक प्रकारे अपमानजनक सातत्याने भाषा ही वापरली जाऊ लागली. आणि तशी भाषा जेव्हा वापरायला सुरुवात होते, ठीक आहे, एखाद वेळेला माणूस बोलून जातो, तोंडातून शब्द निघून जातो, जीभ घसरते एखाद वेळेचा, तेव्हा ठीक आहे, लोक ते ऐकून घेतात. पण रोज एखादा व्यक्ती असं बोलत असेल आणि प्रत्येकालाच असं बोललं जात असेल तेव्हा मात्र त्यांच्या आसपासच्या लोकांमध्ये एक प्रकारे संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं किंवा एक संतापसुद्धा निर्माण होतो की अशी भाषा कशी काय वापरली जाऊ शकते. आणि केवळ मग मराठ्यांमध्येच नव्हे तर इतर सुद्धा नागरिकांमध्ये, जनतेमध्ये सुद्धा हीच भावना निर्माण होते, वाढीस लागते की हा व्यक्ती आंदोलन करतोय तर ठीक आहे, त्याच्या मागण्या असू शकतात, त्या रास्ता आहेत अथवा नाहीत हे सरकारशी जे काही चर्चा आहेत त्याच्यातून सिद्ध होऊ शकेल. पण त्यासाठी सरकारमधल्या लोकांना शिव्या घालणं, त्यांची हेटाळणी करणं, त्यांना लाथाडणं रोजच्या रोज हे योग्य नव्हे. ज्या पद्धतीने छगन भुजबळांबद्दल ते बोलत होते जरांगे, ज्या पद्धतीने शिव्या घालतायत, तर तुम्ही त्यांच्या एक तर वयाचा आणि त्यांचा पद याचा तरी सन्मान राखला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा येणारे प्रशासकीय अधिकारी असतील तर ते आले तर जणू काय आपल्यासमोर काहीतरी वाडगा घेऊन आलेले आहेत भिकारी, अशा पद्धतीने त्यांना रोजच लाथाडायचं ही पद्धत योग्य नव्हती. आणि त्यामुळे एक लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की हे वागणं जे आहे एक आंदोलनकर्त्याने जे काय वागलं पाहिजे, जी वर्तणूक त्यांची असली पाहिजे तशी ती वर्तणूक नाही आहे, ही भावना हळूहळू लोकांच्या मनात निर्माण झाली. आणि मग त्याचा स्फोट जो आहे तो स्फोट हा मग शेवटी बुधवारी झाला. अजय महाराज भारसकर हे जरांगेंसोबतच काम करणारे कार्यकर्ते आहेत मराठा आरक्षणासंदर्भात, त्यांनीच एक पत्रकार परिषद घेऊन घणाघात केला जरांगेंवर की जरांगेंचं वर्तन कसं आहे, कसे ते नाटकी वागतात, कसे हेकेखोर आहेत, कशा पद्धतीने सगळ्यांना ते शिवीगाळ करतात, केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून ते करतायत अशा पद्धतीचा आरोपही त्यांनी केला.
किंवा ज्या ज्या वेळेला आपण पाहतो की जाळंगे उपोषणाला बसले, मग कधी नवी मुंबईत असतील तिथे आंदोलन करण्यासाठी ते आले, कधी अंतरवाली सराटीमध्ये असतील, तर तिथे दाखवताना मात्र आपण कसं जाहीररित्या सगळं करतोय, प्रतिनिधी येत आहेत सरकारचे, त्यांच्याशी बोलतोय, लाईव्ह प्रक्षेपण आहे त्याचं, त्यामुळे आपण कुठेही काही लपवत नाहीये असं दाखवण्याचा जरांगे प्रयत्न करतायत. पण बारसकर म्हणतात की त्यांनी अनेक अशा गुप्त बैठका घेतल्या आणि त्या गुप्त बैठकांमध्ये स्वतःच निर्णय घेऊन मोकळे झाले, बाहेर आल्यानंतर एक बोलायचं, बैठकांमध्ये वेगळं बोलायचं, अशा पद्धतीचं काम हे जरांगे करत होते. आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये सो अविश्वास निर्माण झाला की एकदा म्हणायचं की आपण ही मागणी मान्य झाल्याशिवाय बाहेर पडायचं आहे, मागण्या पूर्ण केल्या तरी म्हणायचं नाही, पुन्हा आपण आंदोलन करणारच आहोत. तर त्यामुळे लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होऊ लागला की नेमकं काय चाललेलं आहे. विशेषतः बारसकरांनी एक मुद्दा जो उपस्थित केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या खाली सातत्याने जरांगे जे ते बसलेले असतात उपोषणाला, या तिथेच बसून ते प्रतिनिधींशी संवाद साधतात जे मंत्रालयातून आले असतील, त्यांच्याशी म्हणा, इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी म्हणा, पत्रकारांशी म्हणा, हे संवाद तिथे साधतात. तिथेच ते अनेक वेळेला खालच्या भाषेमध्ये लोकांशी बोलतायत, त्यांना अदवा तद्वा बोलतायत, हडतूड करतायत, हे योग्य नाही. आणि हा मुद्दा योग्यच आहे अगदी जो बारसकरांनी उपस्थित केलेले. त्या दिवशी आम्ही गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागे लावलेला आहे, महिलांच्या बद्दल कसं बोलावं, हा अशीच असती सुंदर आमची आई, शिवाजी महाराजी संस्कृती ना त्यांनी शिकवलं ना, माग पुतळा आहे ना शिवाजी महाराज तुझ्या, काय म्हणतात, शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी महाराजांची, ही शिकवण आहे. आणि ते मधुकर आरगड कमिशनर समोर बसलेले तर हा लोळतोय, लोळतोय आमच्या गावात ग्रामीण भाषेत लोळतोय. अहो तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असलं असं उठून तर बसताना इतकी तरी माणूस की असती ना आपल्यात, खरं बोला खरं बोला, हा लोळतोय तिथं असा. आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं, आणि ते कमिशनर ते म्हणले काय, आणि काय सुरू केलं तुझ्या आईचा, मी बोलणार नाही पुढं, टिंब 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 टिंब, अरे जरांगे ही संस्कृती का, तुझ्या आईबापाने तुला हे शिकवलं का. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून आपण जर संतांबद्दल सुद्धा काही अपशब्द वापरत असू, आज त्यांनी जरांगेनी माफी मागितलेली, पण ही भाषाच मुळात वापरताना आपल्या तोंडावर ताबा असला पाहिजे. आपण एका समाजाचं प्रतिनिधित्व करतो आहोत, नेतृत्व करतो आहोत, तेव्हा ते करत असताना आपण कोणाशी कसं बोललं पाहिजे, कोणाशी कसा संवाद राखला पाहिजे, त्याचा सन्मान, त्याच्या पदाचा सन्मान, त्याच्या वयाचा सन्मान, त्यांच्या अनुभवाचा सन्मान हा आपण केला पाहिजे, हे चुकीचं नाहीये. तेव्हा ही आज सर्वसामान्यांची भावना झाली की कोण या व्यक्तीला अशा पद्धतीने रोखणार आहे. भुजबळांनी अनेक वेळेला टीका केली जरांगेंवर, अगदी अधिवेशनामध्ये सुद्धा इथे विशेष अधिवेशन होतं त्यावेळेला सुद्धा ते बोलले, पण तरी जरांगे ऐकायला तयार नाहीत. सरकार सुद्धा या विषयी काही फारसं प्रत्युत्तर देत नाही, कोणी फडणवीसांनी दिलं नाही किंवा एकनाथ शिंदेनी दिलं नाही, कारण का मराठ्यांची भावना आहे, कुठेही कोणालाही वाईट वाटू नये, कुठेही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये असा उद्देश असावा. पण शेवटी जरांगेंना कोणीतरी कान उपटणारा हवाच होता, जरांगेंना त्यांची जागा दाखवणारा, जरांगेंना खाली जे काही हवेत उडत होते ते पुन्हा जमिनीवर आणणारा, त्यांना ताळ्यावर आणणारा असं कोणतरी हवं होतं, आणि ते बारसकरांच्या रूपाने मिळालेलं आहे. बारसकरांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये, ज्या उघड केल्या तर त्यांचं वास्तव ज्याच्या समोर येईल असंही ते म्हणाले. आता त्याची गरज खरं नाहीये, पण जरांगेंनी स्वतःवर ताबा ठेवणं आवश्यक आहे. आता सुद्धा आंदोलन करताना जर विशेष अधिवेशनामध्ये मागण्या मान्य झालेल्या आहेत तर आपण आंदोलन थांबवलं पाहिजे किंवा वेगळ्या पद्धतीने पुन्हा सरकारशी चर्चा सुरू ठेवली पाहिजे. पण पुन्हा आंदोलन करू, रस्ता रोको करू, आता मुलांच्या परीक्षा आहेत, मग मुलांचं टाइम टेबल कसं आहे त्यानुसार आंदोलन करणार आहेत, त्याचीही गरज नाहीये, पण तरी ते आंदोलन सुरू ठेवायचं. वृद्धांनी उपोषणाला बसा आणि त्यातला कोणाचा वृद्ध एखादा व्यक्ती दगावला तर त्याची जबाबदारी सरकारवर, मात्र हे कसं काय होऊ शकतं. निवडणुका जवळ येत आहेत तर निवडणुका घेऊ नका, पहिल्यांदा आरक्षण द्या. म्हणजे मग जरांगे हळूहळू लोकांचे नेते आहेत की हुकुमशाह बनण्याचा प्रयत्न करतायत, हा प्रश्न मनात येतो आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो. मग तरी कोण बोलत नसेल तुम्हाला, याचा अर्थ तुम्ही जे म्हणताय ते योग्य आहे, तुम्ही ज्या शिव्या घालताय ते योग्य आहे, तुम्ही जी शिवराळ भाषा वापरताय ती योग्य आहे असं अजिबात नाही.
मनातल्या मनात लोकांच्या जनतेच्या मनात हे निश्चितपणे असतं की भाषा योग्य नाही म्हणून. शेवटी बारस्कारांनी ती भाषा वापरली, शेवटी त्यांना टीका करावी लागली. कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये शेरा सव्वा शेरा भेटतोच, ते शेवटी झालेलं आहे. या जारांगेंचा कान उपटणाऱ्याची गरज होती आणि ती बारस्कारांच्या रूपामध्ये दिसून आली, ती गरज पूर्ण झालेली. आता यातून जारांगे काही धडा घेतील आणि पुढची पावलं टाकतील संयमाने अशी अपेक्षा व्यक्त करूया. कितपत ते शक्य होईल माहिती नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.